तिथपर्यंत क्षेत्रच्या जा झेंडा दिसतो ना तिकडं तिकडं दाखव त्या झेंड्याकडं तिकडं क्षेत्र आहे तर यांच्या एवढा याच्या म्हणजे ना त्या तिथं बोरचा पॉईंट आपण तिथं जाऊ हो आता तुम्ही कशी घ्या आणि आपण मी जाताना दाखवा फक्त चालत राहा माझे तुम्ही तुम्ही थांबा तिथं असं तुम्ही फक्त दाखवा तर मी चाललो तिथं हो बोरची गाडी लावून देणार आहे आज आपण काय होतं ते नंतर आपण सांगू किती साया लागतं काय हे बघा यांचा बंगल्याचं लोकेशन पहा हे बघ हा लोकेशन पहा आणि बोर पाणी लागल्याच्या नंतर हेच लोकेशन आपल्याला दिसन पडत असं इकडं पण ते पाणी दाखवून तिकडं लावते ना असं आणि हे बघ वाटलंच का बघ इथं ना बोरीचं झाड आहे हे बघ हे नंतर दाखवते ना आपल्याला इथं ये चिपाटाचे बांध पडेल का बांध बनव आता मी व्हिडिओ करतो त्या तिथपर्यंत क्षेत्र आहे तिकडून आणि ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट हे बघा हे एक पाखी मी असं रेश वाढले पुढची पाखी चेक करू आपण माग मागून थोडं वा वाटलं असतं म्हणजे मी दिसेन हे दिसते तुम्ही इकडं राहा म्हटलं म्हणजे डायरेक्ट ती एका जागेवरच बनवते बरोबर दिसते ती दिसते पाखी क्रॉस आपण सगळ्यात शेवटी सांगू किती इंच आहे किती फुटावर आहे काय चालन तुमचं कसं तुम्हाला प्रॅक्टिस होऊन गेली मला इकडे फिरवायला आम्ही थोडं असं मातीवर दाबून देतो फिरवायला लागत मी दाबून नाही तरी फिरवून देतो ते तुम्ही ते काय करते असं इकडे इकडे फिरवायला लागलं की इकडे दाबून माहित होऊन गेलं तुम्हाला ते आता तुम्ही काहीच नाही करायचं त्याच्या इलीच झालं पाहिजे तर तुम्ही शरीर ढिल्ल सोडून बसायचं त्याच्यावर नारळ त्याच्या इली झालं पाहिजे कवर फिरवतो पाहू आता दिल्ले सोडायचे जमिनीवर टाकायचं फक्त एक आधार म्हणून टाकवायचं खाऊन नाही अशा आता खावायचं नाही विडिओ मध्ये दिसलं पाहिजे बरं का दोन दोन तोंड दिसत इथून खालच दिसत कधी कधी कनेक्ट झाले ही कनेक्ट झाले ही खऱ्या अंतकरणाने बसले त्याच्यामुळे कनेक्ट झाले पण आता मी काय असं तर असं परत वाटण तो त्याच्यामुळे त्यांना म्हटलं थोड्या वेळ येईल बदल आता बस एकदम ढिल्ल शरीर सोडून बसा एकदम ढिल्ल जसं ढिल्ल आपण बसतो का काहीतरी कशावर तरी तसं शरीराला अजिबात दाबू नका दुबू नका काही आता लागले ती दावी करते राहील फिरू दे ती कवर फिरवी तर इकडे व्यवस्थित घ्या ना बस झालं बस झालं बनला ना व्हिडिओ
फिरला ना मला लईच फिरित बाकी दिले की तुमचं कारण आहे ना पूर्ण खात्री झाली का आता म्हणू होते या लई फास्ट फिरित दी अंग एकदम मोकळं सोडलं आता सोडलं तिने मग अशी अंग नव्हती ना मोकळे सोडत एकदम दाबून धरून बसले होते बळच नाही का कोणी जर बसवी तर दाबून बस बस नाही ती घाबरत माणूस असं तुम्हाला ते प्रॅक्टिस आता होत ना दादा मित्रांनो यांना सेंटर करून हा गुरतीडी रोड हा गुरतीडी रोड हे बघा सेंटर करून देतो बोरगाडीचा मोठा कटर इथं आला बोर गाडीचा मोठा कटर इथं आला बोर गाडीचा मोठा कटर इथं आला बोर गाडीचा मोठा कटर बाजूला नवा रोड होईल पा बोर गाडीचा मोठा कटर बोर गाडीचा मोठा कटर बोर गाडीचा मोठा कटर आता छोटा कटर घेऊ आपण हे मला पण दाखव छोटा कटर आहे पा बोर गाडी छोटा कटर इथं आला बोर गाडी छोटा कटर इथं आला बोर गाडीचा छोटा कटर इथं आला बोर गाडीचा कटर इथं आला बोर गाडी छोटा कटर इथं आला आता याचा आपण सेंटर काढू तसं काहीच नका करू तुम्ही थोडं लांबून घ्या हेच अडचण एकदम भारी येते आता मी ना ते आडवाच धरला ना मोबाईल तसंच येतो ते युट्यूबला हे बघा आता सेंटर काढतो याचा दोन्ही पाख्यांचा जॉईंट बघितलं दोन्ही पाखे जॉईंट होतात त्याचा सेंटर आहे बघितलं हे बघा परत पा दोन्ही पाख्यांचा सेंटर हे बघा आता आपण वाळलेली काडी घेऊ वाळलेली काडी तर हे पहा दोन्ही पाक्यांचं सेंटर इथं 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 आता बोरगाडीचा मोठा कटर मोठा कटर मोठा कटर मोठा कटर छोटा कटर छोटा 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 आणि हे सेंटर हे बघा हॅलो आता एकदम क्लोज दाखव वाटलंस आता मी नारळ आणि बोट माझे दोन नारळ आणि बोटाचं मी बोट मोड आपला खाली गेला बोट जसं जसं पुढं करीन तसं तसं ते वर होत जाणार पॉईंट कर आता मी याला मधोमध घेतो अर्धा बोट करतो आणि ते अर्ध्यावरच थांबत खाली पाडणारच नाही त्याला लईच वजन आहे तरी खाली जाईना आता खाली जाईन आता परत वर वर घेईन ते इथं आलं आता मी सरळ करतो बोट बघ मला जस मी गेलो जस हे झालो ते तिकडच कॅमेरा लगेच हे करायचं आता परत बसतो काय होत ना ते सगळं दाखवायचं पाणी चांगलं हे बघा मित्रांनो नारळाखाली बोरचा पॉइंट पाहू काय होत कळशीचा तिथं गेलं
काही की दाखव जाऊन तिथं उभे राहत जाऊन नारळ जाऊ जाऊन उभे राहणार थांबा थांबा काय करते पाहतो पलटी व्हायला पाहती का तसंच धरून राह चा पॉइंट हवा इथे नाही एक रुपया दिसतो का एक रुपया पैसे इथं बोरचा पॉइंट सेंटर बघू आपण पाणी लागलं किती लागतं काय हे सांगते नाच आपल्याला la la
हे बघा मित्रांनो, आम्हाला रवी घोरपडे भाऊनी पाणी दाखवलेलं होतं. तर ही गाडी बोरची आणि हे आमचं घराचं लोकेशन आणि हे झाड दिसतं बघा तुम्हाला रुईचं, ते पण पाकी होती तिथं त्यांनी दाखवलेली. आणि इकडून पण एक दाखवलेली होती या बोरीच्या झाडाकडनं. तर बघा भरपूर पाणी लागलेलं आहे आम्हाला, जवळपास 3 इंच पाणी लागलेलं आहे त्यांनी सांगितल्या पद्धतीने 220 आणि 30 फुटावर. तर अगदी योग्य पद्धतीने पाणी दाखवलेलं आहे त्यांनी. हे बघा पाणी पण खूप प्रमाणात बाहेर आलेलं आहे. धन्यवाद करतो रवी भाऊ यांचं.